नमस्ते मैत्रिणो, टेस्टी रेसिपी मराठी चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। मैत्रिणो, आज मी तुमच्यासाठी छान एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे। हे बघा मैत्रिणो, किती छान टमाट्याचं ढिडं केलंय आपण। तर मैत्रिणो, त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा। तर मैत्रिणो चला आता आपण हा नाश्ता छान करू शकता, लहान मुलांना पण खूप आवडेल। चला मैत्रिणो, आज बनवूयात आपण एकदम वेगळा आणि टेस्टी नाश्ता। तर मैत्रिणो, मी काय केलं इथे, रवा घेतलाय अर्धा वाटी आणि अर्धच वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि दोन टोमॅटो घेतले। तर मी काय करणार मैत्रिणो, हे टोमॅटो जो आहे ना त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेणार आहे। याला आपण याचे छान तुकडे करून घेऊयात। आपल्याला एकदम बारीक पेस्ट करायची याची। हे बघा मैत्रिणो, मी असं छान आहे टोमॅटोचं प्युरी करून घेतली आहे। तर मैत्रिणो, आता आपण काय करूयात, हा मी जो रवा घेतला आहे तो घेऊयात आपण अगोदर। हे गव्हाचं पीठ टाकूयात याच्यामध्ये, सेम क्वांटिटी घ्यायची। तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही गव्हाचं पीठ कमी पण घेऊ शकता, असं काही नाही, पण मी सेम घेतलेलं आहे। त्याच्यात मी घालते मीठ, तिखट आणि ही जी प्युरी आहे ती घालूयात आपण आता याच्यामध्ये। सकाळी सकाळी छान तुम्ही याचा नाश्ता करू शकता। याला मिक्स करून घ्या व्यवस्थित, थिक बॅटर झालंय मैत्रिणो हे। याला थोडंसं आपल्याला पातळ करायचं आहे। तर आता काय करा, हे भिजून झालंय आपलं, याला 15 मिनिटं मी असंच झाकून ठेवणार आहे, कारण आपला रवा आहे त्याच्यामध्ये तो छान भिजला जाईल आणि फुलल मग ते बॅटर आपलं। म्हणून मी आता हे 15 मिनिटं झाकण लावून ठेवतीये। हे बघा मैत्रिणो, 15 ते 20 मिनिटं मी याला आता ठेवलेलं आहे। तर आता मी काय करते, याच्यामध्ये थोडं पाणी घालते, थोडं पातळ बॅटर करू आपण त्याला। व्यवस्थित असं थोडंसं पाणी घालून घ्या आणि आता मी काय करते, तवा ठेवलाय, तव्याला थोडंसं तेल लावून घ्या। चला मैत्रिणो, आता आपला तवा छान तापलेला आहे, आता आपण हे टाकून घेऊया। थोडं हलक्या हाताने त्याला हलवा। आता मी याच्यावर तेल सोडतीये। हे बघा मैत्रिणो, एका साईडला झालेलं आहे, आता आपण याला उलटून घेऊया। परत थोडं तेल घालूयात आपण याला। या साईडनं पण होऊ देऊ मैत्रिणो आता आपण याला। हे बघा मैत्रिणो, आता आपण इकडून पण पलटून घेऊया। या प्रकारे आपला हा टोमॅटोचा छान, हे टोमॅटोचं धिडं तयार आहे। आपण याला आता डिशमध्ये काढून घेऊया। तर हे बघा मैत्रिणो, या प्रकारे आपलं टोमॅटोचं छान धिडं तयार आहे। तुम्ही मस्त ते शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। तर मैत्रिणो, तुम्हाला रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करून नक्की शेअर करा। धन्यवाद।